श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे स्वामी समर्थांच्या महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कसे आहात स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज पुन्हा एकदा आली आहे मी आपल्या घरी काही दिवस काही कारणामुळे म्हणजे खरंच फक्त बाहेर पण सुखासाठी ताईकडे राहिले होते बरेच कमेंट्स आले होते की तुम्ही तिथे का आहात इतके दिवस का गेला आहात तर काही नाही फक्त आपल्याला मुलांना सुट्टी लागली की आयुष्यात थोडा बदल म्हणून जसं आपण कुठं जातो तसं मी माझ्या बहिणीकडे जाते कधी आईकडे जाते पण आईकडे फार कमी मोस्टली माझं माहेरच ताईचं घर आहे असं समजून घ्या ज्यांचे कमेंट्स होते त्यांना हे छोटंसं उत्तर देत आहे आजच्या व्हिडिओमध्ये स्त्रियांनी घराच्या मुख्य दरवाज्यात काय काय करावे अगदी त्याच त्याच टिप्स नाही आहेत काही नवीन टिप्स आहेत अगदी व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका जास्तीत जास्त यातल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्याकडे धन धान्य संपत्ती समृद्धी घरात शांती आनंद नांदेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा घराचं मुख्य प्रवेशद्वार म्हणजे घराचा आपला मेन आपला जसा पूर्ण शरीराचा चेहरा तसा घराचा मुख्य दरवाजा असतो घराचा मुख्य दरवाजा बघितला की आपल्याला अंदाज येतो की हे घर कसे असेल या घरातल्या माणसं कसं असतील जसा आपल्याला येतो तसा लक्ष्मी मातेला सुद्धा अंदाज येतो की ह्या घरातल्या व्यक्ती कशा असतील आणि आपल्यासाठी हे काय काय करू शकतील आपली किती काळजी घेऊ शकतील आपल्याला किती मान सन्मान देऊ शकतील म्हणून घराचा मुख्य दरवाजा हा नेहमी सुशोभित असावा हे मी तुम्हाला कायमच सांगत आलेली आहे नकारात्मकता सुद्धा मुख्य द्वारातून येते आणि सकारात्मकता सुद्धा मुख्य दरवाजातूनच घरामध्ये येते मग आपण नकारात्मकता आणायची का सकारात्मकता हे संपूर्णपणे आपल्या हातात असते काही वेळेस काही जण आपल्या एकदम घराच्या समोर येतात आणि म्हणतात किती सुंदर घर आहे अशा वेळेस त्या प्रत्येकाची नजर कशी असते हे आपण सांगू शकत नाही तर काही जण एवढा बदल कधी केलास किंवा एवढं कसं तुझं चांगलं झालं काय करतोस सध्या हे असे सहज प्रश्न विचारून जातात आणि झालं तिथंच त्याला म्हटलं जातं नजरदोष हे नजरदोष घालवण्यासाठी आपल्याला स्त्रियांनाच काही ना काही करावे लागते कारण पुरुष लोक शक्यतो यामध्ये पडत नाहीत म्हणून सतत प्रयत्नात राहायचं सतत छोटे छोटे उपाय करायचे की आपल्या घराला आपल्या कुटुंबाला आपल्या घरातील सदस्यांना वस्तूंना आपल्या जे काही आपण कष्टाने एक एक रुपया गोळा करून घेतलेल्या वस्तू असतात त्यांना नजर लागू नये काही वेळेस बघा वॉशिंग मशीन बिघडतं काही वेळेस अचानक चांगला टी व्ही बिघडतो सुखसुविधांच्या ज्या वस्तू असतात ज्या लक्झरीज आयुष्याच्या गोष्टी असतात फोर व्हीलर असते ही अचानकपणे बिघडते आपल्यालाच कळत नाही आपलं काय झालं आहे अशा वेळेस राहू खराब असतो आणि अनेक वेळा नजरदोष हाही कारणीभूत असतो काही वेळेस वास्तुदोषसुद्धा कारणीभूत असतो तर काय करायचं आहे आपल्याला चला सांगते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मुख्य दरवाजावर तुम्ही शक्यतो गणपतीचा फोटो लावायचा आहे पण तो कसा लावायचा आहे तर गणपतीचा फोटो बाहेरून एक आणि आतमधून एक असे दोन सेम फोटो लावायचे आहेत कारण म्हटलं जातं गणपतीच्या चेहऱ्यामध्ये सुख समृद्धी अगदी शुभ लाभ असतो मात्र असं म्हटलं जातं की गणपतीच्या पाठीमध्ये दरिद्रता असते म्हणून गणपतीची पाठ कधी बघू नये असं कायमच म्हटलं जातं म्हणून गणपतीची पाठ आपल्या घराकडे करायची नाही ज्यांनी ज्यांनी दारामध्ये गणपती लावलेला आहे त्यांनी सेम तसाच किंवा वेगळा एखादा गणपती एक असा आतून एक बाहेरून असा दोन्हीची पाठ एकमेकाकडं आणि दोन्हीची तोंडं घराकडं म्हणजे एक गणपतीचं तोंड बाहेरच्या दिशेला बाहेरची सकारात्मकता घेण्यासाठी आणि एक आतमध्ये की आतमध्ये संपूर्ण सकारात्मकता राहावी असा तुम्हाला गणपतीचा फोटो दोन्हीकडून लावायचा आहे एकीकडून लावला असेल तर एकतर तो काढा किंवा दुसरीकडून लावा आणि नसेलच लावला नाही लावला तरी चालेल पण लावायचा असेल तर तुम्हाला दोन्ही बाजूने लावायचा आहे दुसरी गोष्ट ज्यांचा ज्यांचा दरवाजा दक्षिणमुखी आहे त्यांनी पंचमुखी हनुमानाचा फोटो दरवाजाच्या बाहेर म्हणजे घराच्या बाहेर दरवाजाच्या चौकटीच्या वरती न विसरता लावून प्रत्येक शनिवार मंगळवार त्याला रुईच्या पानांचा हार घालायचा आहे दक्षिणमुखी दरवाजाचे सर्व दोष कमी होतील हनुमानाची उपासना करायची आहे दक्षिणमुखी ज्यांचा ज्यांचा दरवाजा आहे त्यांनी हनुमानाला प्रसन्न ठेवायचा आहे तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही घरासमोर एक आरसा लावू शकता मोठा छोटा तुमच्या ह्यानं कसाही लावा बरोबर चौकट जिथं आपण तोरण लावतो त्याच्यावरती तुम्हाला एक आरसा लावायचा आहे
आरसा काय काम करतो तर संपूर्ण निगेटिव्हिटी आपल्याकडे कॅच करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या घराकडे बघण्याच्या आधी ती व्यक्तीचा रिफ्लेक्ट आरशामध्ये पडतो आणि तिथेच नकारात्मकता संपून जाते. म्हणून घराच्या चौकटीच्या वर जर तुम्हाला शक्य असेल तर एक आरसा जरूर लावा. आणि हा आरसा लावताना तुम्हाला बुधवारी लावायचा आहे. बुधवारी लावलेला जास्त चांगला आहे. दर शुक्रवारी आंब्याचे तोरण किंवा अशोकाचे तोरण तुम्हाला लावायचे आहे. 11 पानांचे तोरण लावायचे आहे. नसेल जमत तर फक्त एक डहाळी घ्या. अशोकांच्या पानाची कधी घ्या, कधी आंब्याच्या पानांची घ्या आणि ती मोलीमध्ये बांधून घराच्या कडेला एक जो आपला खिळा असतो हार लावायचा त्याला तुम्ही ती लावून टाका. अतिशय शुभ आहे. अशोक वृक्ष आपल्या घरातले दुःख घालवते. आंब्याची पानं आपल्या घरामध्ये आनंद आणण्याचं काम करतात. म्हणून दर शुक्रवारी प्रत्येक स्त्रियांनी घराच्या दरवाजाच्या बाहेर हे तोरण अवश्य लावावे. रंग जेव्हा तुम्ही द्यायला काढाल घराच्या बाहेर तो कलर पिवळा, म्हणजे लाईट पिवळा, लाईट रेड, लाईट मरून, म्हणजे जे आबोली शेडमध्ये असतात ते रंग द्यावे. तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येऊन सुखसमृद्धी नांदण्यास मदत होईल. एक पक्की रांगोळी, ज्याला आपण रंगीत रांगोळी म्हणतो, स्टिकर नाही, पेंटनी ही कायमस्वरूपी दारात काढलेली ठेवा. कधी जर रांगोळी काढायला जमलं जरी नाही तरी पण दार हे आपलं नेहमी सुशोभित आणि सुंदर दिसलं पाहिजे. आणि शक्यतो नॅचरल हाताने रांगोळी काढण्याचा प्रयत्न करा. मला माहीत आहे हल्ली सुंदर सुंदर छाप आहेत पण मेहनत करणारी स्त्री प्रत्येक माता लक्ष्मीला आवडते. म्हणून तिच्यासाठी कधी कमळ, कधी ओम, कधी स्वस्तिक चिन्ह, कधी शंख हे नक्की काढत जा आणि अनुभव मला सांगत चला. दरवाज्यावर श्री गणेशायन महा, श्री महालक्ष्मीन महा हे किमान महिन्यातून एकदा प्रत्येक पौर्णिमेला ही दोन्ही चिन्ह, म्हणजे ही दोन्ही अक्षरे, श्री महालक्ष्मीन महा, श्री गणपतीन महा किंवा श्री गजानन महाराज प्रसन्न, श्री गणेश प्रसन्न, शुभ लाभ ही चिन्हे कुंकवाने लिहायला विसरू नका. तसेच ओम स्वस्तिक हे पवित्र शब्द, हे पवित्र चिन्ह सुद्धा आपल्या दरवाज्यामध्ये काढायला विसरू नका. घराच्या म्हणजे गेटच्या आतमध्ये तुळस लावा. घराच्या दारात उजवीकडे घराच्या बरोबर समोर कधीही तुळस लावू नये तर घराच्या अंगणात बाहेर उजव्या हाताला तुळस लावावी. घरातल्या स्त्रियांनी कायम त्या तुळशीला पाणी घालावे, हळद कुंकू व्हावे किंवा फूल उत्पत्ती दिवा रोजच्या रोज करावे आणि प्रदक्षिणा 7 ओम नमो भगवते वासुदेवाय महा म्हणत घालाव्यात. अत्यंत सुंदर अनुभव येतो. चमेलीच्या फुलांचे घराच्या दारात म्हणजे मुख्य प्रवेशद्वारात उजव्या किंवा डाव्या हाताला चमेलीच्या फुलांचे जर तुमच्या दारामध्ये झाड असेल तर तुमच्या घरात आनंद, सुख, समृद्धी आणि शांती येते. म्हणून चमेलीच्या फुलाचे झाडसुद्धा अवश्य लावावे. जेवढी हिरवी तुळस तुमची राहील, जेवढी तुमच्या घरात लावलेली रोपे हिरवी गार राहतील तेवढे तुमचे आरोग्य, तुमचे समृद्धी, तुमची शांतता वाढत जाईल. त्याचप्रमाणे दोन्ही झाडे ही खरंच नक्की लावा आणि स्वतः त्याला पाणी घाला. शमीचे झाड, आवळ्याचे झाड, केळीचे झाड, केळीचे झाड मात्र मागच्या अंगणात असावे. पुढच्या दारामध्ये कधीही केळीचे झाड लावू नये. कायम मीठ आणि हळद घालून फरशी पुसावी गुरुवार सोडून, कारण भगवान विष्णूंच्या बृहस्पतींच्या सेवेमध्ये मीठ चालत नाही. त्यामुळे गुरुवारी कधीच हळद मीठ घालून काय किंवा फरशी कधीच पुसू नये. मात्र दररोज तुम्ही हा उपाय करू शकता. घरात तुम्हाला काय करायचं आहे, जर जादू टोना कोणी काही केलंय असं सतत जर वाटत असेल तर सगळ्यात आधी उठल्यावर 2 बादल्या पाणी दारामध्ये टाकायचं आहे. सडा टाका किंवा एकदम टाका आणि त्यानंतर घरातले झाडून काढा. बघा तुमच्या घरातली नकारात्मकता, जादू टोना, काळी नजर सगळं काही निघून जाईल. उठल्यानंतर प्रत्येक स्त्रीने घरामध्ये काय दारात करायचं हा आता शेवटचा आणि सुंदर उपाय मी तुम्हाला सांगते. रोज रात्री तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी घ्यायचं, त्यात टोपणभर गंगाजल घालायचं आणि त्या पाण्यानं तुम्हाला दररोज मुख्य दरवाजा पुसायचा आहे आणि दारामध्ये ते पाणी शिंपडायचं आहे. तुम्हाला माहीत नसेल तर सांगते, गंगाजलामध्ये इतकी ताकद आहे. गंगाजल तुम्हाला पूजा अर्चेच्या कोणत्याही दुकानात मिळून जाईल. गंगाजलामध्ये इतकी ताकद आहे की गंगाजल तुमचं घर, मन, तन, येणाऱ्या माणसांची मनं सगळं काही पवित्र करण्याची ताकद करतं. हा उपाय दररोज ब्रह्ममुहूर्तावर करा. नसेल जमत तर किमान शुक्रवार आणि शनिवार हा उपाय करा. रात्रीच गंगाजल पाण्यात घालून ठेवा आणि सकाळी त्या दरवाजा स्वच्छ पुसा, स्वच्छता ठेवा आणि त्यानंतर तुम्हाला ओम नमः शिवाय मंत्र म्हणत हे पाणी शिंपडायचे आहे आणि या पाण्याने दरवाजा पुसायचा आहे. हे तुम्हाला करताना गपचूप करायचं आहे. त्याचप्रमाणे
कोणीही तुम्हाला टोकू नये, हे केल्याने सर्व देवी देवता तुमच्या घरामध्ये प्रवेश करतात. पुन्हा एकदा सांगते, तांब्याच्या लोट्यामध्ये थोडंसं पाणी, थोडंसं गंगाजल आणि चिमूटभर हळद, हळकुंडाची दळलेली हळद असावी, विकतची नसावी. पाणी, गंगाजल, चिमूटभर हळद दर शुक्रवार शनिवार ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी 4 ते 5:30 या वेळेमध्ये या पाण्याने तुम्हाला दरवाजा चिपकून याने दरवाजा पुसायचा आहे. ओम नम शिवाय मंत्राचा जप करत याचा रिझल्ट तुम्ही मला स्वतः कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगाल की काय रिझल्ट आले, आणि नक्कीच तुमच्या घरामध्ये वातावरण सुधारल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या पतीची कमाई वाढेल, तुमची कमाई वाढेल, तुम्ही अगदी थोडक्या मराठी शब्दात सांगायचं तर मालामाल व्हाल आणि तुमची संपत्ती, धनसंपत्ती वाढत जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत. व्हिडिओ आवडला तर नक्की सांगा, आवडला असेल तर एक लाईक द्या, एक कमेंट करा. तुमचा एक लाईक मला अनेक मोटिवेशन देऊन जातो. श्री स्वामी समर्थ.